टिकुना जाधव कल्याण आरटीओवरती मी कनिष्ठ लिपिक आहे आणि मी माझ्याकडे येणाऱ्या प्रतिनिधींच्याकडून मी त्याचे कामकाज पूर्ण करत असतो. आज जे माझे विरोधी जे आहेत तक्रारदार आहेत त्यांना मी माझ्याकडे आलं त्यांना सांगितलं की थुंकू नकोस, हे आपलं प्रिमायसेस आहे, आपल्या घराप्रमाणे आहे, तुम्ही लांब थुंका. सदर व्यक्तीने ते राग घेऊन ऑफिसच्या बाहेर येऊन तुला दाखवतो म्हणून बोलले. त्याचप्रमाणे संध्याकाळी मला ऑफिसला निघालो त्यावेळी मला ऑफिसच्या गेटवरती पाठवून म्हणजे सहकार्यांसह त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलाही. त्या निषेधार्थ मी इथे ऑफिसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये रिस्त तक्रार नोंद केलेली आहे. काय नाव आहे ज्यांनी मारण केलं तुमचं? त्याचं नाव आहे मच्छिंद्र केणे. की अशा या घटना आमच्या या कार्यालयामध्ये किंवा अन्य कार्यालयामध्ये ह्या वारंवार घडत आहेत. तर कर्मचारी आमच्या संघटनेच्या वतीने आम्हाला आमची एकच मागणी आहे की बाबा कर्मचारी असो या आमचा अधिकारी वर्ग असतो ह्याला कसं तरी प्रतिबंधित करता आलं पाहिजे किंवा नवीन काय कायदा अवलंब केला पाहिजे. अजून काही धन्यवाद. आणि माझ्या संघटनेचं आणि माझ्या अधिकारी वर्गाचं जे मला पाठबळ मिळालं या प्रकरणामध्ये सर्वांचे मी आभार आहे. काय प्रकार घडला आणि काय मागणी? मी सचिन सदाशिवराव ताडे, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना, ठाणे विभाग अध्यक्ष. आज आमचं जे कार्यालय आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण, इथे आमचे सहकारी मित्र जे आहेत मनीष जाधव, कनिष्ठ लिपिक, यांच्यावर काम संपूर्ण यांच्यावर बाहेरचा जो हिसाब आहे प्रतिनिधी त्यांनी मारहाण केली. मारहाण केल्याचं एक क्षुल्लक कारण आहे की दुपारी जो तो प्रतिनिधी होता तो काम घेऊन आला आणि त्या मनीष जाधव हे आमचे जे क्लार्क आहेत त्यांच्या टेबलच्या बाजूला थुकला, म्हणजे एक क्षुल्लक कारण थुकण्याचं. आणि त्याच्यावरून त्यांनी वाचाबाची केली की मी स्थानिक आहे, तुम्ही माझं काही करू शकत नाही, वाकडं करू शकत नाही, असं त्यांनी भांडण केलं मनीष जाधव यांच्यासोबत. आणि त्यावेळेस धमकी दिली की मी तुला बघून घेईन. मग ते संध्याकाळी आमचं काम संपलं 6:30 सुमारास मनीष जाधव बाहेर निघाले तर प्रांगणातच म्हणजे ऑफिसच्या प्रांगणातच त्याच्यावर त्यांनी 5-6 इसम घेऊन हल्ला केला. मनीष जाधव यांचा हात मुरगळला आहे. काय मागणी आहे तुमची, काय व्हायला पाहिजे? आणि आमची आता उद्याची जी प्रतिक्रिया आहे, आम्ही उद्या या गोष्टीचं ठाणे विभाग म्हणजे आमचे 4 ऑफिसेस आहेत, वाशी, वसई, कल्याण आणि ठाणे, या चार ऑफिसमध्ये याचा जाहीर निषेध करत आहोत. एकाच वेळेस म्हणजे दुपारी 12 ह्या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आणि आमचं जे ऑफिस आहे कल्याण कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण, याचा जाहीर निषेध करत आहोत. एकाच वेळेस म्हणजे दुपारी 12 ह्या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आणि आमचं जे ऑफिस आहे कल्याण कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण, येथे आम्ही लेखणीबंद आंदोलन करणार आहोत. आणि संबंधित इसमास अटक झाली पाहिजे, याच्यावर जास्तीत जास्त गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे, असं आमची आग्रही मागणी पोलीस स्टेशनला राहील. मागे राज्य शासनाने असं एक जाहीर केलं होतं की राज्य शासनाने जाहीर केलं होतं की एजंट हटाव अशी एक मोहीम राबवली होती, मात्र अशी परिस्थिती दिसून येत नाही आणि एजंटलाच कुठेतरी अधिकारीच पाठीशी घालतात अशी एक कधीतरी एक भूमिका समोर येते, तर याबद्दल काय सांगणार तुम्ही? कार्यालयामध्ये एजंट हा नियुक्त केलेला नाही. हे जे लोक आहेत हे ऑनलाईन काम करणारे लोक आहेत, एजंट नाही, ऑनलाईन काम करणारे प्रतिनिधी आहे. आता आम्ही जे आहेत संपूर्ण जो विभाग आहे आमचा हा ऑनलाईन पद्धतीनं काम करणारा झालेला आहे. परंतु जे अशिक्षित नागरिक असतात त्यांना ह्या ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास अडचणी निर्माण होतात, म्हणून हे लोक अनधिकृत टपरी बांधून बाहेर बसलेले आहेत. हे फक्त नागरिकांना ॲप्लिकेशन करून देतात, त्यांच्याकडून कमिशन उकळतात आणि ते फॉर्म आमच्याकडे आणून देतात. पण तुमच्या परिसरात समोर नियुक्त केलेले प्रतिनिधी नाहीत. तुमच्या परिसरासमोर बऱ्याचशा टपऱ्या आहेत एजंटच्या, त्या उठवल्याच का जात नाहीत? सदर कामकाज हे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत आहे, त्याबाबत आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत.